तुमचा अग्रलेख होता बिग बॉस कौन बनेगा करोडपती अशा कार्यक्रमाचं सीझन 1 सीझन 2 केला होता. तुम्ही असं म्हणाला होतात की मंगळवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांच्या बरोबर शरद पवारांना भेटलो, ते म्हणाले कोणालाही मनापासून सोडून जायचे नाही, पण कुटुंबाला टार्गेट केले जात आहे, कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न, पण पक्ष म्हणून आम्ही भाजप बरोबर जाण्याचा निर्णय घेणार नाही असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं. तुमचं म्हणणं काय होतं? रोकठोक मध्ये मी काय लिहिलं आहे, मी कोणाचं नाव घेतलं आहे? तुम्ही येतं म्हटलं की अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे. अजित पवारांविषयी या वावड्या उठत आहेत की नाही तुम्ही सांगा. गेल्या 15 दिवसापासून सुरुवात अग्रलेखापासून नाही, त्याच्या आधीपासून बातम्या आहेत, म्हणून ते मी लिहू शकलो ना. या बातम्या त्या आधीपासून आहेत. मी लो पवार सर, अजित पवारांनी स्पष्ट केलं पाहिजे, ह्या बावड्या थांबवल्या पाहिजे, ज्या त्यांनी काल पत्रकार परिषदेत येऊन सांगितलं. ते मला जेव्हा नागपूरला भेटले तेव्हाही त्यांना सांगितलं, मी आपण भाषण केलं पाहिजे. त्यांनी मला विमानामध्ये सुद्धा आम्ही एकत्र होतो, त्यांनी माझ्या त्या लेखावर चर्चाही केली माझ्याशी.